आगामी 2024 या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या मिशन 144 मोहिमेचा चंद्रपुरातून शुभारंभ, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची उपस्थिती। औरंगाबादमधील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांची चर्चा, जेपी नड्डांच्या भाषणावेळी महिलांनी सभास्थळ सोडलं। सभा सुरू व्हायला उशीर झाल्यानं केंद्रीय मंत्र्यांचं भाषण सुरू असताना महिलांनी काढता पाय घेतलाय। औरंगाबादमध्ये भागवत कराडांचं भाषण सुरू असताना महिला सभा सोडून गेल्या, यावेळी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना न जुमानता महिला सभेतनं उठून गेल्या अशी चर्चा। भाजपच्या सभेतनं काही जणांनी काढता पाय घेतल्यामुळे अंबादास दानवेंकडून टीका, संभाजीनगर फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचंच आहे, हे जनतेने अधोरेखित केलं असं ट्विट अंबादास दानवेंनी केलंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांची चंद्रपूर नागपूर मार्गावरील बाप्तुल्ला शाह दर्ग्याला भेट, दर्ग्यामध्ये नड्डांनी चादर चढवली। नड्डांचं चंद्रपुरातल्या दर्ग्यावर चादर चढवणं भारतीय संविधानाचा विजय, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा भाजपला टोला। भिवंडी महानगरपालिकेसमोर सुरू असलेल्या मेरी पाठशाला आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादचे नारे, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, पोलिसांनी 19 जणांना घेतला ताब्यात। शिजान खानचा जामिनासाठी वसई न्यायालयात अर्ज, 7 जानेवारीला होणार सुनावणी, 31 डिसेंबरला शिजानला कोर्टाकडनं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या केतकी चितळेने हातात दारूचा ग्लास घेऊन फेसबुकवर फोटो पोस्ट केला, त्यावर टीकेची झोड उठल्यावर एकाला उत्तर देताना आपले देव सुद्धा दारू पितात असं उत्तर केतकीने दिलं, यावरून आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता। राज ठाकरे 12 जानेवारीला परळीमध्ये कोर्टात, 2008 दाखल गुन्ह्याप्रकरणी राज ठाकरे सुनावणीस कोर्टात गैरहजर राहिल्यानं 2 वेळा अटक वॉरंट। शिंदे गटाचे फायर ब्रँड नेते शहाजी बापू आता नव्या रूपात समोर, 8 दिवसात केलं पंचकर्माद्वारे 9 किलो वजन कमी। भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडेंच्या बंगल्याच्या परिसरात सापडलेल्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल समोर, संबंधित महिलेची हत्या केल्याचं अहवालातनं समोर, तर बंगल्याचा केअरटेकर गायब असल्याची पोलिसांची माहिती। कोयता घेऊन दहशत माजवणारा मुख्य आरोपी करण दळवीला पुणे पोलिसांनी बीडमधून केली अटक, 28 तारखेला पुण्यातल्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोघांनी घातलेला धुमाकूळ। निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी केली मुख्यमंत्र्यांना, मार्चच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत होऊ शकते असं मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये गारठा वाढला, राज्यातल्या बहुतांश शहरांचं तापमान 11 ते 12 अंश सेल्सिअस। नवी मुंबई खाडी किनारी फ्लेमिंगोंची गुलाबी चादर, सायबेरिया आणि कझाकिस्तानमधून आलेले लेसर आणि ग्रेटर जातीचे फ्लेमिंगो बघायला पक्षीप्रेमींची गर्दी। 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान काँग्रेसचं छत्तीसगडमधील रायपूरमध्ये 3 दिवसीय अधिवेशन, याच अधिवेशनात काँग्रेस वर्किंग कमिटीच्या निवडणुका होण्याची शक्यता। उत्तर प्रदेशात 3 जानेवारीपासून भारत जोडो यात्रा सुरू होणार। झोमॅटो कंपनीचे सीईओ दीपंकर गोयल यांनी स्वतः 31 डिसेंबरला डिलिव्हरी बॉय म्हणून ग्राहकांचे ऑर्डर घरी नेऊन पोहोचवल्या। ट्विटरने भारतात 48,000 खात्यांवर घातली बंदी। भारतीयांसह कॅनडात येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना आता कॅनडामध्ये मालमत्ता खरेदी करता येणार नाही, पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची घोषणा। यशिरक्षक ईशान किशनचा व्हिडिओ व्हायरल, झारखंड विरुद्ध सेनादल रणजी सामन्याच्या वेळी सीमारेषेवर ईशान फॅन्सला सेल्फी देतोय, यावेळी प्रेक्षकातला एक जण ऋषभ पंतच्या अपघाताची बातमी त्याला सांगतोय आणि हे ऐकून ईशानला बसलेला धक्का त्याच्या प्रतिक्रियेत दिसतोय। अव्हेंजर्समधील हॉकाय अभिनेता जेरेमी रेनरचा अपघात, प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याची नातेवाईकांची माहिती। कराची कसोटीत पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंड 6-3, डेव्हन कॉनवे 122 तर टॉम लॅथम 71 धावांची खेळ। नांदेडमधील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई केशवराव धोंडगे अनंतात विलीन, कंधार तालुक्यातील बहादरपुरा या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार।